नमस्कार साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी सुषमा जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करते. नजर टाकूयात महाराष्ट्रभरातल्या ठळक घडामोडींवर. महाड गांधारी पूल मोजतोय शेवटचा घटका. सावित्री दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता. सावित्री नदीच्या पायथ्याशी असणारा राजेवाडी पूल कोसळून अनेकांचे जीव गेले होते, अशीच आता गांधारी पुलाची स्थिती आहे. ब्रिटिश काळातील पूल म्हणून प्रसिद्ध असून या पुलाला खालून तडे गेले असताना बॅरिगेट्स देखील मोडक्या अवस्थेत असलेले पाहायला मिळत आहेत. आता पावसाळ्याला सुरुवात झाली असून महापूर मोठ्या प्रमाणात येतो, यामुळे हा पूल कधीही कोसळू शकतो अशी दाट चिन्ह दिसून येत आहेत. वाहन चालक व पादचारी यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. अक्षरशः प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे का? जर का पावसाळ्यात या पुलाचे काम झाले नाही तर आक्रमक आंदोलनाचा पवित्रा हाती घेऊ अशी वाहन चालक व पादचारी यांच्याकडून मागणी होताना दिसत आहे. त्याच ठिकाणाहून आमचे महाडचे प्रतिनिधी तुकाराम साळुंके यांनी घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट. सावित्री पूल कोसळून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी झाली होती. आपण महाड शहराच्या लगत आहे. महाड शहराच्या लगत असणारा हा गांधारी पूल, या गांधारी पूल सुद्धा ब्रिटिशकालीन आहे. ह्या पुलाला मोठमोठ्या प्रमाणामध्ये भेगा गेलेल्या आहेत. या ठिकाणी ह्या पुलाकडे शासन दुर्लक्ष करताना आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी तुटलेल्या बॅरिगेड आपल्याला पाहायला मिळत आहेत. ह्या पुलावरून मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी ये जा करत असतात. कोकण आहे आणि कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस असतो आणि पावसामध्ये ह्या पूल केव्हाही तुटण्याची शक्यता आहे. या ठिकाणी सावित्रीची पुनरावृत्ती होऊ नये असे काही प्रवाशांचं म्हणणं येत आहे. काही प्रवाशांचं असं देखील म्हणणं येतं की हा पूल आम्हाला नवीन बांधून द्यावा असं स्थानिक प्रशासनाकडून मागणी करतायत. हा पूल जर नवीन बांधला नाही, ह्या पुलाकडे जर स्थानिक प्रशासनाने जर लक्ष दिलं नाही तर ह्या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्याचा इशारा ह्या ठिकाणच्या नागरिकांनी दिलेला आहे. साधना न्यूज मराठीसाठी तुकाराम साळुंके महाड.